क्रीडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी कोल्हापुरात झाला क्रीडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी कृष्णात खोत तर उपाध्यक्षपदी सचिन ओस्वाल यांनी सूत्र हाती घेतली याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली यावेळी बांधकाम व्यवसायातील अडचणी आणि भविष्यातील आव्हानं यावर मुक्त चिंतन झालं क्रीडाई कोल्हापूरच्या शाखेत दोनशे पन्नासपेक्षा अधिक सदस्य आहेत तर दोन वर्षांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल होतात सन दोन हजार तेवीस ते पंचवीस या दोन वर्षांसाठी क्रीडाईच्या अध्यक्षपदी कृष्णात खोत आणि उपाध्यक्षपदी सचिन ओस्वाल आणि गौतम परमार यांची निवड झाली आहे यांच्यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात पार पडला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सोहळ्याला क्रीडाई राष्ट्रीयचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया महाराष्ट्र क्रीडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार सुनील फुर्डे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते क्रीडाईच्या माध्यमातून शहर विकासाचं नवं मॉडेल बनावं तसंच कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी या संघटनेनं प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं तर मावळते अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला नूतन अध्यक्ष कृष्णाथ खोत यांनी क्रीडाईच्या वतीनं बांधकाम व्यावसायिकांसाठी नवीन ऍप तयार करण्याचं काम हाती घेतल्याचं सांगितलं कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीसह जिल्ह्यात वाळू डेपो तयार करताना त्यामध्ये संघटनेच्या सदस्याला स्थान मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शांतीलाल कटारिया सुनील फुर्डे प्रमोद खैरनार यांनी आपल्या भाषणात बांधकाम व्यवसायातील भविष्यातील आव्हानांचा परामर्श घेतला यावेळी सचिव संदीप मिरजकर खजानिस अजय डोईजड सहसचिव गणेश सावंत सोमराज देशमुख सचिन परांजपे यांच्यासह सर्व संचालक सदस्य तसंच प्रमोद साळुंखे नंदकिशोर पाटील विश्वजित जाधव अभिजित मगदुम जयेश ओस्वाल प्रताप कोंडेकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते